ताजा बातम्यांसाठी महान करियरला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भंगारातून साकारली प्रदूषण विरहित गाडी, आठवीत शिकणाऱ्या अर्जुन खरातची कर्तबगारी। विश्रामबाग शिक्षण संस्थेच्या विश्रामबाग माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या अर्जुन शिवाजी खरात या विद्यार्थ्याने भंगारातील साहित्यातून चक्क चारचाकी प्रदूषण विरहित ट्राम गाडी बनवली आहे। अर्जुनला लहानपणापासूनच ट्राम गाडीतून फिरण्याचे स्वप्न पडत होते। लॉकडाऊनच्या काळात घराचे बांधकाम सुरू होतं। अर्जुनने ग्रिलचे वेस्टेज साहित्य जमवले आणि त्याचे वेल्डिंग करून सनी मोपेडचं इंजन, मारुतीचे स्टेअरिंग व सायकलची चार चाके जोडून गाडी बनवली। पण तो पहिल्या प्रयत्नात फसला, मग काहीतरी इनोव्हेशन करायचं ठरवलं। मारुतीचे स्टेअरिंग आणले, स्टेअरिंग रॅक जोडला, मागच्या बाजूला स्प्लेंडरचे शॉकऑब्सर बसवले, सायकलच्या चाकाच्या ऐवजी सनी मोपेडची चाके बसवली, मागच्या बाजूला एक्सेल बार लावले, सेंटरमध्ये चेनवेल बसवली, मोपेडचे ड्रमवेल लावले, मग गाडी चालवून बघितली। पण तोही प्रयत्न फसला। मग गाडीचं वजन कमी केलं आणि आशेचा किरण दिसला, गाडी चालायला लागली। मग बॉडीच्या कव्हरसाठी पत्रे लावले, त्यानंतर 6-7 महिने असेच गेले, तोपर्यंत इंजन खराब झालं होतं। मग कळालं की शाळेत विज्ञान प्रदर्शन आहे, प्रदूषण विरहित इलेक्ट्रिकवर चालणारी गाडी करायचं ठरवलं। 48 व्होल्टची DP मोटर बसवली, 12 वॅटच्या 4 बॅटरी बसवल्या, बाकीचं सेटिंग डिझाईन मीच केलं आणि शेवटी ट्राम गाडी तयार झालीच। ही गाडी 48 वॅट बॅटरीवर 15 किलोमीटर चालते। माझ्या कुटुंबियांचे वेळोवेळी सहकार्य मिळाले। या कामासाठी शाळेतील व्यावसायिक शिक्षणाच्या शिक्षकांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले। विश्रामबाग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रताप लाड व शाळेच्या शाळा अधीक्षिका लाड यांचंही मार्गदर्शन लाभलं। माझे नाव अर्जुन महेश खरात, मी आत्ता 8वीमध्ये शिकत आहे। आमच्या शाळेचे नाव विश्रामबाग माध्यमिक विद्यालय सांगली। मी एक ट्रिम कार केलेली आहे। ती कार करायला मला जवळजवळ वर्षभर लागले, 1.5 वर्ष। गाडीसाठी चार चाकं, सायकलची चार चाकं पहिला जोडली, त्यानंतर मोपेडचं इंजिन लावलं, स्टेअरिंग लावलं। मग त्यावेळेला जरा गाडी चालली नाही, मग परत दुसऱ्या वेळेला गाडी चालवली तेव्हा पण चालली नाही। तिसऱ्या वेळेला इन्व्हेन्शन केलं, मग त्यावेळेला इन्व्हेन्शन केलं ते स्टेअरिंग रॅक लावला, सायकलच्या चाकाऐवजी सनी मोपेडची चाकं लावली आणि पायात ॲक्सिलेटर करून चालू केली। तेव्हा थोडीफार गाडी चालली, मग त्यानंतर न परत 6-7 महिने गाडी चालवली नाही। मग थोड्या दिवसानं किती बॅटरी आता लावतो? आत्ता गाडीला माझ्या 4 बॅटऱ्या आहेत। किती दिवस, किती किलोमीटरचं अंतर पार करू शकते गाडी? गाडीचं कमीत कमी 18 किलोमीटर गाडी जाऊ शकते। ही गाडी तयार करण्यासाठी तुला कितीपर्यंत खर्च आला? कमीत कमी 20,000 रुपये खर्च आला मला। ही गाडी तयार करण्याचा उद्देश काय, तुझा हेतू कोणता? मला लहानपणापासूनच गाडी बनवायची होती, त्यामुळे मी गाडी बनवायची ठरवली। म्हाटे आमच्या शाळेतला हा अर्जुन महेश खरात अतिशय दीर्घोद्योगी आणि अतिशय मेहनती असा विद्यार्थी आहे। आमच्या शाळेमध्ये बहुविध कौशल्य अभ्यासक्रम राबवला जातो आणि बराचसा त्याचा उपयोग करून, अगदी तो काही इंजिनियर नाही आहे किंवा तरीसुद्धा त्यानं गाडीचा आराखडा तयार केलेला आहे, कठोर मेहनत घेऊन जे ॲज अ वर्कर, ॲज अ कारागीर म्हणून तो सगळी कामं करतो, फॅब्रिकेशनची कामं करतो, ड्रिलिंगची कामं करतो, भंगारातलं सगळं वेस्टेजचं साहित्य त्यानं जमा केलेलं आहे, इंजिन असेल, शॉकऑब्सर असेल, हे सगळं साहित्य जमा करून त्यानं त्याची जोडणी केलेली आहे। म्हणजे इंजिनची शक्ती किती आहे आणि त्याच्यावरती मग बॅटरी किती व्होल्टची बेअर करते हे सगळं तो जाणतो आणि अशा पद्धतीने टेक्नॉलॉजिकली सगळ्या त्यांना नॉलेज घेऊन त्यांना अशा पद्धतीने ही गाडी प्रदूषणविरहित अशी गाडी बनवलेली आहे आणि जवळजवळ 15 ते 18 किलोमीटरपर्यंत ही गाडी चालते।